15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असल्यानं तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. येत्या 15 जून पासून शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा होत असून कोविडच्या नियमांचं पालन करून हा प्रवेश होणार आहे. शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून वर्गखोल्यांची स्वच्छता, शालेय आवाराची साफसफाई, सॅनिटायझर, तापमान तपासणीची व्यवस्था, सामाजिक अंतराचं पालन या सर्व खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक अण्णा वानखेडे यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कोरोनानंतर यंदा नवीन शैक्षणिक वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जात असल्यानं जिल्हा परिषदेच्या 1 ते 8 विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकं वितरित केली जाणार आहेत. मात्र असं असलं तरी रविवारी दिंडोरी आठवडे बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शालेय शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. नमस्कार, मी अण्णा जगन्नाथ वानखेडे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालखेड बंधारा, तालुका दिंडोरी. नवीन शैक्षणिक वर्ष हे 15 जून पासून सुरू होत आहे. त्याच्या अगोदर पूर्वतयारी म्हणून सर्व शाळा, सर्व वर्ग हे सॅनिटायझर करून स्वच्छ केले, तसेच शौचालय हे सुद्धा स्वच्छ केलेलं आहे. आणि 15 जून हा शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना शाळेत येण्यासाठी आनंद वाटावा, शाळा आणि घर याच्यात काही त्यांना वेगळं दिसायला नको म्हणून आम्ही मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश उत्सव साजरा करणार आहोत. त्यासाठी ट्रॅक्टर मिरवणूक वाजत गाजत सर्व मुलांना आम्ही शाळेत आणणार आहोत. तसेच मुलांना गणवेश वाटप आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप त्याच दिवशी आयोजन केलेलं आहे. मुलांना शैक्षणिक वर्ष आनंदात जावं, सुखात जावं, खेळीमेळीच्या वातावरणात जावं म्हणून आम्ही पालक मेळावा क्रमांक 2 आयोजन केलेलं आहे. आणि त्या मेळाव्यात आम्ही मुलांना मराठी शाळेत जास्तीत जास्त मुलं कसे दाखल करता येतील असं पालकांशी संबंध साधून आम्ही तो त्यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त मुलं दाखल करण्याचा प्रयत्न करू आणि मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात शैक्षणिक वर्ष आनंदात व्यवस्थित जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालखेड बंधारा अमोल सुरेश पवार. शैक्षणिक वर्ष 2022-23 15 जून 2022 पासून सुरू होत आहे. त्या अनुषंगाने गेल्या 10 तारखेपासून आमचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आम्ही शालेय आवार स्वच्छता, स्वच्छतागृह स्वच्छता, पाण्याची टाकी या सर्व आवाराची आणि शाळेची स्वच्छता पूर्ण केलेली आहे. तसेच शाळेमध्ये जे काही इयत्ता पहिलीला नवीन विद्यार्थी प्रवेश घेतात त्यासाठी मे 2022 आम्ही विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी केली असून सर्व पालकांना त्याचवेळी मार्गदर्शन भेट देऊन प्रवेश निश्चित केलेले आहेत. अजून जे प्रवेश राहिलेले आहेत त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक सहकारी यांनी गावामध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करून तसेच गृहभेटी, व्हॉट्सअप ग्रुप असतील, तसेच विविध माध्यमातून आम्ही पालकाशी व समाज संपर्क साधून इयत्ता पहिलीसाठी प्रवेश निश्चित करीत आहोत. जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेमध्ये कसे दाखल होतील यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम देखील शाळेमध्ये राबवत असतो, पालकांना वेळोवेळी हितगुज पालकांशी करत असतो. तसेच या वर्षामध्ये मेळावा क्रमांक 2 15 जून रोजी आयोजित केलेला आहे. त्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी व शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांनी मिळून प्रवेश उत्सव साजरा करण्यासाठी भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे. बँड पथक, ट्रॅक्टर, सजावट, विद्यार्थ्यांसाठी आवडीचे असलेले फुगे अशा आकर्षक शाळा आम्ही सजावट करत आहोत. तसेच विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, लळा लागावा यासाठी अतिशय उपक्रम वेगवेगळे आम्ही दरवर्षी राबवत असतो, याही वर्षी राबवणार आहोत. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.